गुड आफ्टरनून एवरी वन, अगेन वेलकम बैक टू माय चैनल। तो चल पार्लर मधे पार्लर मधे जाने से एक रीजन है कि मजे हेयर्स तुम्हें बघू शकता हे बघा मजे हेयर्स खूब वाढले आहेत आणि वाढल्यामुळे काय झालंय की ते गळत आहेत आणि त्यांची लेंथ आहे ना वॉल्यूम खूप कमी झालाय की ते असे पातळ दिसतात। त्यामुळे मी असं कुठला तरी छान हेअर कट करणार आहे। तर तुम्ही मला सजेस्ट करा की मी कुठला हेअर कट करू आणि केस गळणं थांबण्यासाठी किंवा केसांचा वॉल्यूम जास्त वाढवण्यासाठी कोणाकडे काही टिप्स असतील तर प्लीज मला सांगा। चला मग भेटूया आता पार्लरमध्ये लवकर क्विक, बिकॉज आता पाऊस पण येऊ शकतो आणि चारपर्यंत आता सरकारने मान्यता दिली दुकानांना तर आता चारला बंद व्हायच्या। आता आपण पार्लरमध्ये जाऊयात। पोहोचली पार्लरमध्ये आणि आता दीदी हेअर कट करणार आहे, बघूयात। मी विचारते त्यांना कुठला बरं सूट करेल काय। या आहेत भावना दीदी। हाय। हाय दीदी। हाय। मी वैक्सीनेशन करायला जाते एका हॉस्पिटलमध्ये। तर मी पोहोचले आता आदित्य बिर्ला हॉस्पिटलमध्ये। अतिशय मोठं असं हॉस्पिटल आहे। आता वॅक्सिनेशन घ्यायचे, बघूयात मध्ये जाऊन काय होतं। असं खूप सुंदर असं हॉस्पिटल आहे। खूप मोठा एरिया आहे, खूपच मोठं हॉस्पिटल आहे। हे सगळं कॅम्पस आहे। वैक्सीनेशन तिकट ना का कोणती ए ओके ओके थँक्यू। बहुतेक ह्या गेटला इकडे आहे वॅक्सिनेशन, बघूया मध्ये जाऊ। एक्सक्यूज मी, वॅक्सिनेशन करायचं होतं, एंटर कुठून अजून इकडे जायचं का सर? ओके थँक्यू। अजून पाठीमागे म्हणतात ते, बघूया तिकडे जाऊ। प्रचंड मोठं हॉस्पिटल आहे। इथे ग्रीनरी मला तर खूप आवडली, मस्त छान, खूप झाडच झाड आहे सगळीकडे। अच्छा, बहुतेक समोर ए विंग दिसते, तिथे खूप गर्दी आहे, तर इथे असू शकतं वॅक्सिनेशन। बघू जाऊन विचारूयात। लोकांमध्ये खूप गैरसमज पसरला आहे की वॅक्सिन घेतली असं असं त्रास होतो, काय काय होतं, पण असं काही मला झालं नाही। बघू आता इथून पुढे 2 दिवस काय होतं। कधी कधी कुणाकुणाचं बॉडी टू बॉडीनुसार थोडासा ताप येऊ शकतो किंवा थोडंसं बॉडी पेन विकनेस होऊ शकतो, पण बघू मला तरी आता अजून काही वाटत नाही आहे। अर्धा तास नाही ते बसायला जसं की मी तुम्हाला बोलले की वॅक्सिन घेतल्यावर मी माझा अनुभव शेअर करेल। तर वॅक्सिनेशन घेतल्यानंतर मला दुसऱ्या दिवशीच ताप आला, आणि मला खूप बॉडी पेन झालं। 2 दिवस मला बरं नाही वाटलं, पण ते वॅक्सिनेशनमुळे सगळ्यांना मनसाहजिकच आहे। त्यामुळे मला एवढंच म्हणायचं आहे की तुम्ही वॅक्सिनेशनची कुठल्याही प्रकारची भीती बाळगू नका। आजकाल खूप अफवा येतात टीव्हीवर ऐकायला की कुणाला कुणाच्या हातामध्ये चुंबकत्व आलं, कुणाच्या हातामध्ये बल्ब पेटला, ह्या सगळ्या अफवा आहे। वॅक्सिनेशननी काहीच नाही होणार, फार तर फार आपल्याला आपली इम्युनिटी सिस्टीम वाढेल, आपले अँटीबॉडीज डेव्हलप होतील आणि आपण कोरोनापासून याने म्हणजे सुरक्षित राहू, याच्यासाठी वॅक्सिनेशन आहे। म्हणून माझं एवढं म्हणणं आहे की तुम्ही जास्तीत जास्त वॅक्सिनेशन घ्या सर्वांनी, आणि सगळ्यांना तेच सांगा,
थोड़ा त्रास होतो पण तेवढा तो आपण सहन करू शकतो, जीवापेक्षा जास्त नाही येत त्रास। आणि हाँ, मला स्पेशली थँक यू मी स्कोडा कंपनीला म्हणजे कारण की स्कोडा कंपनीमुळे मला वैक्सीनेशन घेता आलं। कंपनीने खूप छान स्कीम ठेवली एम्प्लॉईज आणि त्यांच्या घरच्यांसाठी, सो स्पेशली थँक्स टू स्कोडा। आणि एक गोष्ट, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला मग भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये छान नेक्स्ट कंटेंटसोबत, तोपर्यंत बाय बाय।